आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे तंत्रज्ञानाशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना देशातील अर्थविषयक परिसंस्थेचे संरक्षक म्हणून सनदी लेखापालांनी महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आहे गुजरातमध्ये गांधीनगर इथं जागतिक व्यावसायिक सनदी लेखापाल परिषदेचं उद्घाटन काल धनखड यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते सनदी लेखापालांनी देशाच्या व्यापार व्यवसाय आणि उद्योगांमध्ये आर्थिक राष्ट्रवादाची भावना जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत असंही उपराष्ट्रपती म्हणाले ही, ही परिषद तीन दिवस चालणार आहे यात पंचवीस देशांमधील सुमारे हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत देशातील महत्वाच्या मोठ्या कंपन्या गडचिरोली जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करणार असल्यानं हा जिल्हा लवकरच महाराष्ट्रात अव्वल स्थानी दिसेल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला सामंत यांनी काल गडचिरोलीमध्ये उद्योग विभागाशी संबंधित आढावा बैठक घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात गडचिरोलीत मोठ्या उद्योजकांची परिषद घेणार आहोत त्यांना गडचिरोलीत उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहित करून मदत केली जाईल असं सामंत यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात एमआयडीसीसाठी पाच हजार दोनशे शहाण्णव सरकारी जमीन संपादित केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली मूर्तिजापूर तालुक्यात विकसित भारत अभियानाची सोनोरी गावातून सुरुवात करण्यात आली आहे सोनोरी मध्ये आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार हरीश पिंपळे यांनी केंद्र सरकारच्या आपला संकल्प विकसित भारत या रथाला हिरवी झेंडी दाखवली रेशीम शेती आणि त्यावर आधारित पूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियानाचा शुभारंभ अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात काल झाला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रेशीम रथाला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केलं गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी भामरागड आणि एटापल्ली तालुक्याच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस पडला सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरु असल्यानं या अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार